नव्या पिढीमध्ये मराठी भाषा रुजावी, मराठी भाषेचा गोडवा निरंतर राहावा, त्यातून भाषेचं संवर्धन व्हावं या हेतूनं राज्यातल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय महायुती सरकारनं 2021 साली एप्रिल महिन्यात घेतला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्यानं त्याची अंमलबजावणी सुरू होती. आता पुढील वर्षापासून राज्यातल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषयाचं अध्ययन आणि अध्यापन सक्तीचं करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. तसंच मराठी विषयाला श्रेणीऐवजी गुण देण्याचा आदेशही सरकारनं दिलाय. महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार राज्यातल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आलाय. मराठी विषयाचं अध्ययन आणि अध्यापन सक्तीचं करण्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आलाय. तसंच परीक्षेचा निकालही ग्रेडऐवजी मार्क देऊन जाहीर केला जाणार आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मराठी भाषेच्या परीक्षेचं मूल्यांकन केलं जाणार आहे. मराठी भाषेचं श्रेणी स्वरूपात मूल्यांकन होत असताना इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभीर्यानं शिकवला जात नसल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे राज्य सरकारकडून खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी भाषेचं अध्ययन आणि अध्यापन सक्तीचं करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेऊन मार्क्स देऊन मराठी भाषेच्या परीक्षेचं मूल्यांकन केलं जाणार आहे. या निर्णयामुळं नव्या पिढीमध्ये मराठी भाषेची गोडी वाढीला लागणार आहे.